ठीक आहे. एक 2-3 दिवसापूर्वी आमचं शिवाजी महाराजांचं पुतळं आहे, तिथं त्याच्या मागे शासनाने लाखो रुपये खर्च करून फुटपाथ आणि पथदिवे बसवलेले आहेत. शिवनेरी विकासाच्या आराखड्यामध्ये अनेक कामं झाले, त्याच्यापैकी ते काम कोणीतरी रात्री ते सगळे दिवे फोडून टाकले. त्याच्यामुळं इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये एवढा विकासाचं काम करून सुद्धा जर एखादा वागत असेल तर त्याला जरब बसले पाहिजे, तो शोधला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपण कारवाई करावी. दुसरा विषय, शेतकरी आंदोलनामध्ये जे गुन्हे आहेत, सरकार सांगते की जी आर कार्ड आहे, शेतकरी आंदोलनामध्ये गुन्हे मागे घेणार आहे, ते अजूनही मागे झाले नाही. आमदार महोदयाने जे दोन विषय उपस्थित केले त्याचा जो पहिला विषय आहे त्यामध्ये जे पीडब्ल्यूडीचं काम असेल तर आजच्या आज तुम्ही गुन्हा दाखल करा आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वस्त करू इच्छितो गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडलं जाईल आणि त्याला जुन्नर तालुक्यातून तडीबार केलं जाईल हे मी सांगतो. परंतु पुढचा मुद्दा आहे शेतकरी बांधवांच्यावरचे जे गुन्हे आहेत, आपण एखादं डेलिगेशन आमच्याकडे पाठवा उद्या की काय जी स्थिती आहे, शासनाकडं पेंडिंग आहे का कलेक्टर ऑफिसला पेंडिंग आहे याचं आपण हे करून क्लिअर हे करू. जर शासनाकडे काय पेंडिंग असेल तर आम्ही लगेच तसा प्रस्ताव मीटिंग झालेली आहे का ह्याची जर शासनाने क्लिअर केलं असेल तर आपण मग इथं फक्त ते न्यायालयात ते कॉपी द्यावी लागते. तुम्ही उद्या एखादं शिष्टमंडळ आमच्याकडे पाठवा, निश्चित आपण त्याचं हे करू.